नमस्कार, मी शशांक शिरीषकेतकर आणि इट्स मज्जाच्या माय फर्स्ट या सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. आय थिंक मोबाईल. हो, हाथी मेरे साथी, आय थिंक. हो, कोल्हापूरला जो मला आठवतोय आता. हो, अर्थात केलं होतं. माझा एक भाऊ एक कराडला, श्रेयस जोशी म्हणून. तर अगदी खरं तर तो मित्र, पण भावांपेक्षाही क्लोज. त्यामुळे त्याच्याकडे कराडला गच्चीत आम्ही झोपायचो आणि त्या नाईट आउट्स मला आठवतात आणि त्या अगदी खूप पहिल्या पहिल्याच असतील कदाचित सुरुवातीला. आय थिंक मी केक करायचा प्रयत्न केला होता कुकरमध्ये, जो फसला होता. इंडस्ट्रीतलं क्रश, मला कोंकणा सेन शर्मा खूप आवडते, मला सोनाली बेंद्रे प्रचंड आवडते, आलिया भट आवडते, जुन्यांमधल्या म्हणाल तर स्मिता पाटील आवडतात, बरेच जण. जेव्हा मी एका विषयात नापास झालो होतो, पहिला फोन मी स्वतः घेतलेला पहिला फोन आहे तो म्हणजे जेव्हा मी शिकत होतो ऑस्ट्रेलियाला, 2008 गोष्ट आहे बहुतेक, 7-8, आणि आयफोन्स पण नुकतेच तेव्हा आले होते. सो 4 किंवा 5 होता आयफोन, आय थिंक. असा एक तो असा कर्व बॅकचा व्हाईट कलरचा फायबर बॉडी होती आय थिंक ती. तर तो फोन होता पहिला जो मी स्वतःच्या पैशांनी घेतला होता. एक मराठीतली एक मोठी फिल्म होती आणि त्याचं ऑडिशन दिलं होतं, पण ते समहाव क्लिक झालं नाही आणि तेव्हा मला ते नाही म्हणाले होते आणि तेव्हा मला असं जरा झालं की ओके, अच्छा, रिजेक्शन हे असं असतं, नाही आपका नाही होत. ह्याच्यापेक्षा सुद्धा इंटरेस्टिंग किस्सा असा आहे, काही कामं केल्यानंतर म्हणजे तसा त्या अर्थी नावरूपाला आल्यानंतर एका हिंदी वेबसिरीजसाठी मी ऑडिशन दिलं, फायनल आणि फोटोशूट होतं आमचं सगळं फॅमिलीचं, क्लिअरली आठवते मला. आणि हिंदीतली खूप मोठी दिग्दर्शिका आहे ती आणि खूप मोठा प्लॅटफॉर्मसुद्धा आहे. आणि समावती तेव्हा स्केप्टिकलच होती माझ्या कास्टिंगच्या बाबतीत, कारण मी तसा बिहारी वाटत नव्हतो. पण कास्टिंग डिरेक्टर हे हिंदीमध्ये खरंच खूप मोठं असल्यामुळे त्या दिग्दर्शिकेनं कास्टिंग डिरेक्टरवरती विश्वास ठेवून मला ते त्या प्रोसेसपर्यंत आणलं होतं. पण फोटोशूटच्या दिवशी तिनं ते धाडस करून मला सांगितलं की सुनो, ये थोडं नाही बैठ रहा ये पूरे फॅमिली फ्रेम में, क्योंकि आप कंपेरेटिवली ज्यादा गोरे हो, आपकी जो डायलेक्ट है वो थोडी मराठी है, जे मला माहिती आहे थोडंसं त्यात मराठी आहे. तर ते रिजेक्शन माझ्यासाठी जरा जड होतं की ह्या स्टेजपर्यंत आलो आहे की आता फोटोशूट करायचं आहे आपल्याला, एक फॅमिली कशी दिसती आहे ह्याच्यासाठी, आणि ती नाही सांगते. बट दॅट वॉज अ ब्रेव्ह डिसिजन, आणि ज्यानं काम केलेलं आहे त्यांनी तौबा कमाल काम केलं आहे. जेव्हा माझं पहिल्यांदा नॅशनल्सला सिलेक्शन झालं होतं, कारण मी नॅशनल स्विमर आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे खरं तर आता, पण ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो की मी महाराष्ट्रासाठी खेळायचो. आणि जेव्हा माझं पहिल्यांदा नॅशनल्सला सिलेक्शन झालं तेव्हा आई बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद कमालीचा होता, आणि तो बघून मलाच एक हुरूप आला होता की हा काहीतरी आपण अचीव्ह केलं. फॅन मुवमेंट अर्थात होणार सून मी या घरच्या मालिकेनंतर सगळ्यात जास्त होत्या, कारण त्याच्या आधी पण मी 5 मालिका केल्या होत्या, पण छोटी छोटी कॅरेक्टर्स होती. हे त्या अर्थी मोठं कॅरेक्टर, त्या अर्थी एक लीड रोलचं कॅरेक्टर, शिरीचं कॅरेक्टर, त्यामुळे त्याच्यासाठी मिळणारं जे काही प्रोत्साहन, त्याच्यासाठी मिळणारं जे काही प्रेम होतं ते अर्थात जास्त लक्षात आहे. मग ते अगदी वयवर्ष 2-3 ते वयवर्ष 80 असं एक रेंज होती फॅन्सची, आणि त्यांनी खरंच घरातलं स्थान दिलं, म्हणजे घरातल्या अनेक वस्तूंपासून सगळं मला दिलेलं आहे, वस्तू, प्रेम आणि व्हॉट नॉट. पहिला जॉब इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला एका कंपनीमध्ये कदाचित जॉब लागला असता, जो मी स्वीकारला नाही आणि मी ऑस्ट्रेलियाला पुढचं शिकायला गेलो, मी मास्टर्स करायला गेलो.
आणि MEM करताना, म्हणजे मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट हे शिकत असताना सिडनीमध्ये, बिईंग अ नॅशनल स्विमर, माझ्याकडे स्विमिंगचे स्किल्स होते, त्यामुळे इयान थॉर्प हा जो ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात जास्त ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मिळवलेला प्लेअर आहे, त्याच्या स्विमिंग पूलवरती मी लाईफगार्ड आणि ड्युटी मॅनेजर म्हणून काम करायचो. आणि जे ऑस्ट्रेलियन्सना खूप आश्चर्य वाटायचं की क्रिकेट सोडून तुमच्याकडे बाकी पण स्पोर्ट्स खेळतात, म्हणजे तुला स्विमिंग येतं. आणि मला खूप भारी वाटायचं की एक 60-70 जणांचा ग्रुप जेव्हा मी ड्युटी मॅनेजर आहे आणि बाकी सगळे माझा ऐकत आहेत, तेव्हा मला फार भारी वाटायचं. फर्स्ट सॅलरी, मग फर्स्ट सॅलरी अर्थात त्याच जॉबची, त्याच्याही आधी मी सांगेन, खरं तर जेव्हा शाळेतही होतो आणि माझी मावशी कॅप्टन विनायक गोरे याची आई अनुराधा गोरे, तर ती उन्हाळी कॅम्प्स घ्यायची आणि मला आईने एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मावशीकडे सोडलं होतं की जा जरा तिच्याकडे शीक. आणि तेव्हा तिनं मला पेपरच्या पिशव्या करायला सांगितल्या होत्या आणि त्या किराणाच्या दुकानात जाऊन विकायच्या. आणि तेव्हा मी आय थिंक 25-30 रुपये काहीतरी कमावले होते. पहिली कमाई म्हणशील तर ती, त्यानंतर ऑस्ट्रेलियात जेवढं काही मी कमावलं त्यातनं मी सगळं तिकडचं शिक्षण केलं. आणि या इंडस्ट्रीत आल्यानंतर मला आजही आठवत आहे 1200 रुपये पर डे होता माझा. थँक्यू सो मच. सो हे होतं माझं माय फर्स्ट. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.